44 डिग्रीपर्यंत तापमान वाढ अनुभवणाऱ्या चंद्रपूरकरांना कडाक्याची थंडी म्हणजे भटकंतीची पर्वणी. त्यातही वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूरच्या विविध चौकामध्ये गरम दूध आणि शेकोट्यासह गप्पाचे फळ हे सामान्य चित्र आहे. मात्र राज्यातल्या मनपा हद्दीमध्ये रात्र संचारबंदी लागू झाल्यानंतर आता हे चित्र बदलणार आहे. रात्र संचारबंदी लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. काही वर्दळीच्या भागामध्ये पोलिसांना गस्तवाहिनी फिरवून नागरिकांना रात्र संचारबंदीची सूचना घ्यावी लागली. अशी सूचना देऊनही नागरिकांनी मात्र आपले व्यवहार सुरूच ठेवले. एका अर्थाने रात्र संचारबंदीला कडाक्याच्या थंडीची साथ अधिक मिळाली. आगामी उत्सवाच्या काळात नागरिक या रात्र संचारबंदीचे पालन कशा पद्धतीने करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.